प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा आता महाराष्ट्रात लागू करण्याच्या संदर्भात आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले असल्याने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आज सर्व पक्षीय महिला या एकत्रित येत त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करीत आपला आनंद व्यक्त केलाय। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशमध्ये दिशा कायदा लागू करण्यात आलाय। या कायद्यानुसार महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस गुन्हा शाबित झाल्यास 21 दिवसाच्या आत कठोरात कठोर शिक्षा करण्याचं प्रावधान आहे। महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या विरोधात अशाच प्रकारच्या कायद्याची आवश्यकता असताना आघाडी सरकारने या कायद्याच्या दृष्टीने आता सकारात्मक निर्णय घेतला असल्यानं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याने जळगाव शहरातील सर्व पक्षीय महिलांनी एकत्रितरित्या येत या निर्णयाचं स्वागत करताना आनंदोत्सव साजरा केलाय। अतिथी स्वागत महाविकास आघाडी निर्णय घेतला आहे तो आमच्या महिलांसाठी अतिशय आनंददायी निर्णय आहे आणि त्यापेक्षा आज आम्ही संपूर्ण सर्वपक्षीय महिला रस्त्यावर उतरून आज पेढे वाटप केले, फटाके वाटले, कारण हा आमचा दिवाळीसारखा क्षण आहे। महाराष्ट्र भयमुक्त व्हावा, महिलांसाठी सुरक्षित व्हावा, महिला ऐकत नाही ही शाश्वत देणारा हा कायदा आंध्र प्रदेशच्या सरकारच्या निर्णयानुसार दिशा कायद्याच्या नुसार हा शक्ती कायदा आहे। 21 दिवसात हा अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा ही अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा दिशा कायदा करण्यासाठी माझ्या महाराष्ट्र सरकारने हा महाविकास आघाडी निर्णय घेतला, त्या अतिशय निर्णय आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्या पक्षाच्या महिला आता भयमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत आणि महिला अत्याचाराच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरून आंदोलन केलीच होती, त्याला कुठेतरी न्याय मिळेल असं आम्हाला। त्या निर्णयावर आणि त्या कायद्यावर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी, त्यांच्या माता भगिनींसाठी सकारात्मक निर्णय घेतला, त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। सर्व भारतभर आणि सर्व महाराष्ट्रभर आता महिलांना सुरक्षेची जाणीव व्हायला लागली। जसं दिशा कायद्याचा तर 3-4 दिवसांनी अधिवेशनात ते प्रश्न मांडणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षांनी त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे। आमचे पाय घासून गेले रस्त्यावर उतरून उतरून कॅन्डल जाळून जाळून, आमच्या भगिनींना ते उतरलेले कपडे पाहून चिरफाड झालेली पाहून आज आमच्यासाठी हा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारचं खूप आभार मानतो। यावेळी महाविकास आघाडीच्या महिला अध्यक्षा कल्पनाताई पाटील, सरिता मावी, मीनाक्षी चौहान, ममता तळवी, अर्चना कदम, कमल पाटील, दिव्या यशवंत, कोमल पाटील सोबत महाविकास आघाडीच्या महिलांची उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आफ्टर न्यूज, मराठी।